वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे आंब्याची खीर। ही खीर उपासामध्ये अतिशय उपयुक्त आहे। तर ही अशी घट्ट, क्रीमी आणि तोंडात विरघळणारी खीर कशी बनवायची ते आपण आता बघूया। आंबा खीर बनवण्यासाठी मी मँगो पल्प, 1 लिटर दूध, साखर, समा राईस, पिस्ते, बदाम आणि काजू असे सर्व जिन्नस घेतलेले आहेत। खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम वरई पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। वरई 15 ते 20 मिनटामध्ये भिजते, त्यामुळे मी ती आता पाण्यात भिजत घालते आणि साईडला ठेवून देते। आता ही वरई भिजेपर्यंत मी दूध गरम करत ठेवते। इथे मी 1 लिटर दूध एका पातेल्यात काढून घेतलं आहे। त्यातलं मी 1.5 लिटर दूध एका कढईमध्ये ओतून ते गरम करत ठेवलेलं आहे। आता हे दूध गॅसवर उकळायला ठेवले आहे, ते सतत ढवळायचं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम हायवरती ठेवलेली आहे आणि हायवर ठेवल्यामुळे तिथेच उभा राहून कंटिन्यू त्याला सतत ढवळत राहायचं आहे। मोठा गॅस केल्यामुळे दुधाला पटकन उकळी येते। आता इथे दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि वरती साय पण जमू लागली आहे। तर ती साय सतत कडेला जी लागते ती काढून घ्यायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे। 15 ते 20 मिनटानंतर दूध थोडंसं आटलं आहे आणि आता त्यामध्ये हे साखर घालायची आहे। इथे गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे कारण दुधाची क्वांटिटी आता कमी झाली आहे, म्हणजेच दूध आता आटायला लागलेलं आहे। आता 20 मिनटानंतर मी ही जी वरई आहे ती आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि तिला अतिशय बारीक वाटून घ्यायचं आहे। खरं म्हणजे खिरीसाठी साधे तांदूळच वापरतात, पण त्याला भिजायला जास्त वेळ लागतो। ही वरई किंवा बगर आता चांगली बारीक वाटलेली आहे। ही वाटलेली बगर किंवा वरई जी आहे ती मी पातळसरच ठेवलेली आहे। पातळसर ठेवल्यामुळे ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते, त्याच्या गुठाळ्या होत नाहीत, म्हणून ती पातळसरच ठेवायची आहे। वरईची पेस्ट घातल्यानंतर कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि लो फ्लेमवरती ही प्रोसेस करायची आहे। वरई शिजल्यानंतर ती दुप्पट होते, त्यामुळे आता हे दूध आता हळूहळू घट्ट व्हायला लागेल आणि खीर तयार होईल। आता यामध्ये कट केलेले काजू आणि बदाम घालून घेते। आता पुन्हा सतत ढवळत राहायचं आहे। आता हे वरईचे तांदूळ व्यवस्थित शिजले आहेत, त्यामुळे खिरीला घट्टपणा आलेला आहे। मी आता आंब्याच्या पल्पची प्युरी मिक्सरमधनं बनवून घेतलेली आहे। इथे मी एका चमच्याने त्याची कन्सिस्टन्सी चेक करते आहे। खिरीला चांगला घट्टपणा आलेला आहे आणि आता ती अजूनही घट्ट होईल। आता या स्टेजला यामध्ये आमरस घालायचा आहे। इथे मी आमरस मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे। आमरस घातल्यानंतर पुन्हा एकदा ही खीर व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे की ज्यामुळे ही खीर आणि आमरस सर्व एकजीव होईल। या खिरीला आंब्याचाच इतका सुंदर नैसर्गिक रंग येतो की वेगळा काही कृत्रिम रंग वापरण्याची आवश्यकता पडतच नाही। आता या खिरीला अतिशय सुंदर कलर आला आहे आणि त्याला तेवढाच फ्लेवर पण खूप छान येतो आंब्याचा। आमरस घातल्यानंतर खिरीला परत एक उकळी काढायची आहे की ज्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढेल। आता खिरीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि आता ही खीर रेडी झालेली आहे। काही वेळानंतर ही खीर अजून घट्ट झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून मी ती आता सर्व्ह करते। ही आंब्याची खीर मी रूम टेम्परेचरला सर्व्ह केल्यामुळे ती अजून घट्ट झाली आहे, अजून क्रीमी झालेली आहे। इथे सजावटीसाठी मी काही आंब्याचे तुकडे त्याच्यावरती घालणार आहे आणि ड्रायफ्रुट्स कट केलेले आहेत, त्यांनी सजावट करते आहे। तर फ्रेंड्स, ही खीर तुम्ही गरम सर्व्ह करा किंवा थंड, तसंच उपासाला घ्या किंवा एरवी जेवणातही घ्या। कोणत्याही पद्धतीने ही खीर कधीही खाल्ली तरी तेवढीच ती स्वादपूर्ण लागते। तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।